आप पार्टी के नेता अंजनी दमानिया ने बुधवार की सुबह पुलिस और आरटीओ को सूचना दी कि विलेपार्ले इलाके के इमारत के बेसमेंट में कई महंगी विदेशी कारें छुपाकर रखी गई है और ये कार खतरे ग्रुप की है जो कि एफए इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी के मालिक है। अंजनी दमानिया के मुताबिक खतरे ग्रुप का नाम अंजनी ने इरिगेशन स्कैम में भी लिया था। अंजनी दमानिया के मुताबिक 70,000 करोड़ के स्कैम में मंत्रियों के साथ साथ जिस शख्स का बतौर ठेकेदार सबसे आगे नाम था वो खतरे ग्रुप का था। अंजनी दमानिया के मुताबिक उन्होंने पुलिस को पहले ही सूचना दी थी लेकिन कार्यवाही में देरी हो गई और जब रेड हुई तब यहाँ से सारी महंगी कारों को कहीं और निकालकर पहले ही शिफ्ट कर दिया गया जिनमें रेंज रोवर फेरारी मर्सिडीज जिप्सी सहित और कई महंगी कारें शामिल है लेकिन पुलिस कर्मियों को सिर्फ एक ही रोल्स रॉयल्स कार मिली। क्या कहा अंजनी दमानिया ने आप भी सुनिए। अँटी करप्शन कडे मी आधी बोलले होते दीक्षित साहेबांशी मी आधी बोलले होते की इकडे बऱ्याचशा त्यांच्या गाड्या आहेत आणि मला असं वाटतंय की त्या सगळ्या इल्लीगल आहेत अनरजिस्टर्ड आहेत तर त्याचे आधी जे फोटोग्राफ्स माझ्याकडे होते त्यातनं मी आरटीओ कडनं चौकशी केली त्यात क्लिअर कट कळलं की या गाड्या नक्कीच खत्री नावाच्या कोणाच्याही नावावर रजिस्टर्ड नाही आहेत या व्यतिरिक्त त्या एफ ए कन्स्ट्रक्शन किंवा एफ ए एंटरप्राइजेसच्या नावावर सुद्धा नाही आहेत। या दोन त्यातल्या गाड्या कुठल्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या होत्या एक कोणी इंडिव्हिज्युअल होता आणि एक इनफॅक्ट तुम्हाला ऐकायला अतिशय नवल वाटेल पण राजेंद्र दर्डा यांचे सुपुत्र त्यांच्या नावावर एक गाडी म्हणजे जी रजिस्टर्ड मर्सिडीज आहे त्याचं त्यांनी कॉपी करून इथे दुसरी गाडी ठेवलेली आहे। तर आज हा जो पूर्ण शॉकिंग हे पार्ट होता माझ्यासारख्या व्यक्तीला जेव्हा आपण असं कळतं की या इलिगल गाड्या आहेत तेव्हा मी एसीबीकडे गेले मी क्राईममध्ये कंप्लेंट केली आणि आरटीओकडे म्हणून त्या तिघांचा आज जॉईंट रेड त्यांनी केली आहे आणि त्याच्यात आपल्याला काय निघालंय ते दिसतंय। अंजनी दमानिया का आरोप है कि ये सारी कारें दूसरे राज्यों से रजिस्टर कराई गई है। जांच में पता चला कि नंबर प्लेट किसी मोटरसाइकिल के नाम पर है लेकिन वो कार में लगाई गई है और भी कई दस्तावेज जो संदिग्ध थे खुद आरटीओ के इंस्पेक्टर ने इस बात की पुष्टि की है और कहा है कि आरटीओ अधिनियम के तहत कार्रवाई की जाएगी बाकी कारों की भी तलाशी की जा रही है। वही अंजनी दमानिया ने साफ कहा है कि ये सभी महंगी कारें सिंचाई घोटाले के फसल से निकली है। वही इस विषय पर आरटीओ इंस्पेक्टर श्री सचिन ने भी विस्तृत जानकारी दी। आरटीओ शिंदे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली कारवाई त्यामध्ये आता जेव्हा आम्ही स्पॉटवर आलो तेव्हा फक्त एक रोल्स रॉइस गाडी अवेलेबल होती जी नागालँड पासिंगची आहे तिची झेरॉक्स फक्त अवेलेबल आहे ती गाडी एफ ए कन्स्ट्रक्शनच्या नावावर आहे। तर ज्या काही गाड्या आहेत ज्या इथे बोगस नंबर्सने चालू शकतील किंवा त्यांच्यावर एक बॉम्बे मोटर व्हेकल ॲक्टच्या अंतर्गत अंडर सेक्शन 12B आम्ही कारवाई करू आणि प्रायमा फेसी काही गाड्यांचे नंबर्स फोटोग्राफ्स आम्हाला मॅडमने अवेलेबल करून दिलेले आहेत ते CCTV फुटेज आणि त्याच्या अंतर्गत आम्ही बघू ते गाड्या इथे होत्या किंवा नाही कारण आता तर या वेळेला तर त्या गाड्या अवेलेबल नाहीत इथे।